नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, MBGuru यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण महत्त्वाच्या टॉपिककडे आलो आहोत, जे म्हणजे इंग्रजीचं वाक्य जे आहे ना, त्याच्यासाठी लागणाऱ्या बेसिक गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत. ओके, इंग्रजीचं वाक्य मित्रांनो लक्ष द्या की याप्रमाणे स्टार्ट होतं जनरली. कसं तर सुरुवातीला असतो सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब, बरोबर, किंवा हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. त्यानंतर ना ऑब्जेक्ट असतो, बरोबर, कधी कधी कॉम्प्लिमेंट असतं, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट दोन्ही असतं, बरोबर. तर यामध्ये पहिली गोष्ट आहे ते म्हणजे सब्जेक्ट, बरोबर. सब्जेक्ट कर्ता म्हणून कोणकोण येऊ शकतं सब्जेक्टच्या ठिकाणी? तर सब्जेक्टच्या ठिकाणी कर्ता म्हणून एखाद्याचं नाम येऊ शकतं डायरेक्ट, नाउन, म्हणजे राहुल इज व्हेरी गुड प्लेयर. राहुल हे राहुलचं नाम आलं ना डायरेक्ट, नाउन आलं त्या ठिकाणी. आणि जर नसेल तर काय येईल? नसेल तर त्याच्याबद्दल येईल त्याचं प्रोनाउन, म्हणजे सर्वनाम येईल. जसं या ठिकाणी राहुल येईल, तसं या ठिकाणी त्याच्याबद्दल सर्वनाम ही येईल, बरोबर. मग आपणाला दिलेल्या वाक्यामध्ये जे नाव आहे तेच वापरावं लागेल. जे तुम्ही वाक्य इंग्रजीमध्ये बोलणार आहात ते मराठीत तर तुम्हाला माहिती असेल ना, किंवा समोरच्या गोष्टीचं नाव काय आहे ते तर तुम्हाला माहिती असेल, त्यामुळे ते तुम्ही वापराल. मात्र त्याच्याऐवजी जर सर्वनाम वापरायची वेळ आली तर कोणतं सर्वनाम वापरणार? एकूण सर्वनामं किती आहेत? ते किती प्रकारे लिहिता येतात? त्यांचा वापर कुठं कुठे होऊ शकतो? या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आता या पहिल्या चार्टमध्ये करणार आहोत. ओके, तर त्यासाठी लक्ष द्या मित्रांनो, आपला प्रोनाउनचा चार्ट आपण सर्वप्रथम कंप्लीट करून घेऊया, त्यानंतर आपण हेल्पिंग वर्बकडे जाऊया, क्रियापदाकडे. चला प्रोनाउनचा चार्ट बघूया आपण सुरुवातीला. तर या ठिकाणी मी ते दिलेलं प्रोनाउन कुठे कुठे वापरलं जातं आणि कोणत्या पद्धतीनं वापरलं जातं हे सर्व काही तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर करता असताना हे रूप वापरलं जातं, म्हणजे आय, वी, यू, यू, ई, सी, इट, दे. आणि एखाद्याचं नाव असेल तर डायरेक्ट नाव, फॉर एक्झाम्पल अजय. आणि हाच करता जर कर्माच्या ठिकाणी आला ऑब्जेक्टच्या ठिकाणी तर तो काय असतो? या फॉर्ममध्ये असतो, बरोबर. एखाद्या गोष्टीची मालकी दर्शवत असताना विशेषण म्हणून जर वापर केला गेला तर ते या फॉर्ममध्ये असतं. फॉर एक्झाम्पल हा माझा पेन आहे, दिस इज माय पेन, बरोबर. हां, आणि त्यानंतर मालकी दर्शवणारे सर्वनामाचं जर रूप असेल तर त्या ठिकाणी हे येऊ शकतं, बरोबर. चला तर हे सगळे एकदा आपण बघून घेऊया, वाचून घेऊया. तुम्ही सुद्धा हा चार्ट मित्रांनो लिहून घ्या, अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की याच्यातल्या प्रत्येकाला काय काय म्हणतात हे जोपर्यंत तुम्हाला माहीत नसेल तोपर्यंत आपण इंग्लिशमध्ये पुढे जाऊ शकणार नाहीये. ओके, तर सुरुवातीला आहे आय, त्याची द्वितीया होते मी, बरोबर. कर्म त्याला त्याचा अर्थ होतो मला. मायचा अर्थ होतो माझे, माझी, माझा, बरोबर. त्यानंतर ना मालकी दर्शवत असताना सर्वनाम म्हणून जर वापरलं गेलं तर त्याचा अर्थ होतो त्याला माइंड म्हटलं जातं, आणि त्याचाही अर्थ तसाच होतो माझा, माझी, माझे. ओके, त्यानंतर वी, अस, अवर आणि अवर्स, म्हणजे आम्ही, आम्हाला, आमचे, आमची, आमचे किंवा आमच्या, बरोबर. याप्रमाणे आपण बघू शकतो आणि अवर्सचं पण सेम मिनिंग होईल. ओके, तर मित्रांनो तुम्ही काय करा, हा संपूर्ण चार्ट व्यवस्थितरित्या मोठ्या पेजवरती लिहून घ्या आणि आपल्या रूममध्ये चिकटवा, की जेणेकरून आपल्याला वारंवार तो दिसेल. ओके, हे सर्वांना माहितीच आहेत, तरी पण ज्यांना माहिती नसतील त्यांनी माहिती करून घ्या. यासाठी बेसिकपासून सुरुवात करण्यासाठी मी हे दिलेलं आहे, बरोबर. हे जर सर्वनाम म्हणून जर आपण हे वापरत असू तर हे या पद्धतीनं वापरता येईल. आणि जर का समजा आपल्याला एखाद्याचं नावच घ्यायचं असेल तर आपण डायरेक्ट त्याला अजय म्हणू शकतो, बरोबर. अजय चांगला खेळाडू आहे, बरोबर. आणि अजयने चांगली बॅटिंग केली असं जर म्हणायचं असेल, अजय म्हणायचं असेल किंवा अजयने म्हणायचं असेल, तर दोन्हीसाठी आपण अजय हेच करता म्हणून वापरायला पाहिजे. तो म्हटलं किंवा त्याने जरी म्हटलं तरी पण आपण ही हे एकच सर्वनाम वापरला पाहिजे. तो चांगलं खेळतो,
हां किंवा त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली बरोबर याप्रमाणे दोन्हीसाठी आपणाला एकच वापरावा लागेल ते म्हणजे ही हे सर्व काही मित्रांनो खूप व्यवस्थित रीत्या मी तुम्हाला काढून दिलेलं आहे लिहून घ्या आपण दुसऱ्या चार्टकडे जाऊया दुसरा चार्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे हां तरी सुद्धा व्यवस्थित रीत्या समजून घेणं गरजेचं आहे ओके आणि तो दुसरा चार्ट आहे सर्वात महत्त्वाचा चार्ट म्हणजे वर्ब्स क्रियापदे बरोबर क्रियापदे आपणाला बघावी लागतील करता झाला कर्त्याच्या ठिकाणी एकतर नाम येईल नाहीतर सर्वनाम येईल त्यानंतर दुसरा पार्ट जो येतो तो म्हणजे क्रियापदाचा येतो क्रियापदाशी किती आहेत क्रियापदाचे प्रकार किती आहेत ओके चला आपण बघूया तर क्रियापदे क्रियापदाचे दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतील एक मेन वर्ब आणि दुसरा आहे हेल्पिंग वर्ब बरोबर आता मेन वर्ब किती किती प्रकारचे किंवा कोणते कोणते असतात मेन वर्ब भरपूर आहेत बरोबर चालणे धावणे पळणे विचारणे ऐकणे लिहिणे म्हणजे आलं प्ले राईट रन जम्प सिंग आस्क डिसाईड यासारखी भरपूर उदाहरणं आपल्याला सांगता येतील बरोबर रन प्ले राईट बरोबर आस्क विचारणे डिसाईड ठरवणे यासारखी भरपूर क्रियापदं मुख्य क्रियापदं आहेत भरपूर आहेत बरोबर त्यातील ही मेन आपल्या रोजच्या वापरातील जेवढ्या असतात तेवढी मी तुम्हाला या संपूर्ण कोर्समध्ये तुम्हाला रोज सांगतच जाणार आहे बरोबर त्यामुळे त्यांची रिव्हिजन तुमची होत जाईल आणि रोजच्या वापरातले जे काही मेन वर्ब आहेत ते तुम्हाला लक्षात राहून जातील ओके दुसरा जो पार्ट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे दुसरा पार्ट म्हणजे हेल्पिंग वर्ब ज्याला आपण ऑक्झिलरी वर्ब्स असं म्हणतो हेल्पिंग वर्ब ऑक्झिलरी वर्ब्स हे एकूण 24 आहेत मित्रांनो आणि त्याचे दोन प्रकार पडतात दोन प्रकार कशा पद्धतीने आहेत पहिला आहे प्रायमरी आणि दुसरा आहे मॉडल्स पहिला आहे प्रायमरी दुसरा आहे मॉडल्स प्रायमरी 11 आहेत आणि मॉडल्स 13 आहेत बरोबर तर प्रायमरीमध्ये आपणाला तीन प्रकार असलेले बघायला मिळतील एक म्हणजे टू बीची रूपं बी टू बी बी म्हणजे काय बी म्हणजे असणे असण्याची तीन रूपं आहेत मित्रांनो हां असण्याची तीन रूपं आहेत तीन कोणती कोणती रूपं आहेत एक एम इज आर ही वर्तमान काळातली रूपं आहेत एम म्हणजे आहे इज म्हणजे आहे आर म्हणजे आहेत असण्याची भूतकाळी रूपं कोणती आहेत वॉज आणि वेअर बरोबर याप्रमाणे आपल्याला याची रूपं सांगता येतील त्यानंतर टू डू डूची रूपं डूची सुद्धा तीन रूपं आहेत एक आहे डू दुसरं आहे डज आणि याचंच भूतकाळी रूप जर आपण बघायचं म्हटलं तर ते काय आहे डीड डू डज डीड हॅव हॅवला आपण च्या मालकीचे असं म्हणतो बरोबर आय हॅव अ पेन आय हॅव अ कार असं म्हणतो ना आपण त्याचे तीन रूपं याप्रमाणे हॅव हॅज आणि हॅड ओके हे आपणास माहिती असणं गरजेचं आहे हॅव हॅज आणि हे हॅड बरोबर म्हणजे टू बीची रूपं झाली टू डूची रूपं झाली आणि टू हॅव हे 5 हे 3 8 आणि हे 3 11 याप्रमाणे आपणास प्रायमरी 11 बघता येतील आणि दुसरे आहेत ते म्हणजे मॉडल्स मॉडल्समध्ये कोण कोण येते मित्रांनो मॉडल्समध्ये येतं शाल त्यानंतर येतं विल शूड वुड कॅन कुड मे माइट बरोबर मस्ट त्यानंतर काही सेमी मॉडल्स पण आहेत यूज्ड टू त्यानंतर येतं नीड टू त्यानंतर येतं डेअर टू आणि ऑट टू Thank you.
OUGHT ought to. याप्रमाणे सर्वनाम आपणास सर्वनाम आणि हे क्रियापद क्रियापदाचे प्रकार आपणास बघता येतील. ओके मित्रांनो, हे सगळे कागदावरती लिहून घ्या. इथून आपला प्रवास अत्यंत वेगाने सुरू होणार आहे, कारण की उद्यापासून किंवा नेक्स्ट व्हिडिओपासून मी तुम्हाला याचे सेंटेन्स बिल्ड करत असताना, वाक्य तयार करत असताना याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी मराठीतून इंग्रजी शिकवणार आहे. बरोबर, तर या सगळ्या आपल्या प्रवासासाठी तुम्ही नक्की तयार रहा. ओके, आणि उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी आज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग. धन्यवाद.